यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा संपर्क सत्र कार्यक्रम भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात संपन्न झालाय. नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची ओळख व्हावी आणि पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे संपर्क सत्र आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले. डॉक्टर संजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संपर्क सत्रास उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील अभ्यास मंडळाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर विकास सुकाळे या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते. त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा कसा विकास करता येईल याचे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रात आपल्या सुयोग्य नियोजन आणि मार्गदर्शनाने प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ भोकर केंद्राचे प्रमुख संयोजक डॉक्टर राधाकृष्ण होगे यांच्या नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. या संपर्क सत्रात प्राध्यापक डॉक्टर सचिन तावडे, प्राध्यापक डॉक्टर कमल फोले, प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण यांनी मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जे ओझ किंवा विद्यार्थ्यांच्या मनावर जे दडपण असतं की शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आता मला झेपल किंवा नाही किंवा हा अभ्यासक्रम माझ्याकडून पूर्ण होईल किंवा नाही तर ठरवत असताना समाजाला त्याचा किती उपयोग आहे, विद्यार्थ्यांना त्याचा किती उपयोग आहे किंवा किती उपयोग होऊ शकतो आहे हा या ठिकाणी समोर हा उद्देश समोर ठेवतो. त्या ठिकाणी ते शिक्षण क्रम या ठिकाणी ठरवला जातो आहे, त्याचा अभ्यासक्रम हा ठरवला जातो आहे. म्हणून मनाला लागेल किंवा त्रास होईल असं काही करू नका. मन लावून केल्यामुळे कुठलीही गोष्ट साध्य होते या गोष्टीचा उल्लेख आमचे मित्र डॉक्टर सुकाळे सरांनी केला आणि मी पण तसेच म्हणेन की कुठलीही गोष्ट आपण जर मन लावून जर केलं तर आपला ते साध्य होऊ शकते आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये सतत माणूस असमाधानी असले पाहिजे, ज्ञानाच्या बाबतीमध्ये असमाधानी असले पाहिजे. या सत्रात सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. हे सत्र यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे भोकर येथील केंद्र संयोजक प्राध्यापक डॉक्टर राधाकिशन होगे, प्रल्हाद सूर्यवंशी, साजिद लिंगारेड्डी बादे यांनी परिश्रम घेतलेत. शुभम नरतावार, MCN न्यूज, भोकर, नांदेड.